जर तुमच्यामध्ये खरंच ओरिजिनेट टॅलेंट असेल तर ते तुम्ही जपलं पाहिजे आणि ते कंटिन्युअस लोकांच्या पुढे मांडलं तर कुठे ना कुठेतरी एक जोहरी येतो जो तो हिरा उचलतो तो तराशतो आणि तो एक छानसा तयार करून त्याला एक चमक देतो आणि ती चमक पूर्ण आता तुमच्या समोर दिसते. राजकारण आणि माधुरी पवारीचा काही संबंध नाही, नाही फॅमिली संबंध, नाही फ्रेंड सर्कल, नथिंग एल्स. सो राजकारण हा विषय पर्सनली माझ्या पण आवडीचा नाही आहे. एक समाजकारण मला आवडतं, म्हणजे बाकी काही ॲक्टिव्हिटीज मी करत असते, पण राजकारण राजकारणामधलं राजकारण याच्याशी तर लांब लांब माझ्याचा काही संबंध नाही आहे. मला गोड जास्त आवडत नाही, पण कोणी मला म्हणलं तुला तुझ्या आयुष्यातली गोड मुमेंट कुठली असेल तर रान बाजार ही गोष्ट माझ्यासाठी फार गोड आहे. छोट्या मुलीसुद्धा जेव्हा मी विचारते बाळा काय बघतेस तू, काय आवडतं, काय व्हायचं आहे तुला, तर मुली म्हणतात की माधुरीताई मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा मला असं वाटतं की चला आयुष्याची काहीतरी सुरुवात झाली आहे. बरं, देशात नाही तर जगामधली ही पहिली घटना आहे की एखाद्या कलाकाराला टिकटॉकवरनं सुद्धा काम मिळू शकतं. बरं का? आणि अशी एक कलाकार आहे, पण ती खूप टॅलेंटेड आहे, पण टिकटॉकमुळे किती फायदा होऊ शकतो अशी माधुरी पवार आता आपल्यासोबत आहे. माधुरी, रानबाजारमधला तुझा रोल वेगळा आहे असं पानसे म्हणत आहेत, सगळं वेगळं म्हणत आहेत, पण हे टिकटॉक प्रकरण काय आहे हे जरा तू आधी लोकांना सांग. ॲक्च्युली टिकटॉक प्रकरण असं होतं की जेव्हा 2019 मी अप्सराची विनर झाले आणि 2020 लॉकडाऊन झालं, सो आफ्टर विनिंग असं झालं होतं मला की काय करायचं घरी, आणि आय एम खूप चुलबुली आहे मी, मला शांत बसणं आवडत नाही, आणि त्याचवेळेस टिकटॉकचं वारं पूर्ण म्हणजे भारतात पसरलेलं होतं आणि त्याच्यामध्ये वेगळे व्हिडिओजवर खूप व्हायरल व्हायचे आणि मी पॅशनेट आहे अबाउट डान्सिंग, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सो मी वेगवेगळे डान्सिंगचे व्हिडिओज असतील, ॲक्टिंगचे व्हिडिओज असतील किंवा माझे इव्हेंट्स मोस्टली होतात तिथले इव्हेंटचे काही फुटेज असतील तर त्याच्यावरती खूप व्हायरल व्हायचे. आणि एकदा अचानक येणं मला सोशल मीडिया म्हणजे माझ्या इंस्टाग्रामवरती अभिजित पानसे या व्यक्तीचा मॅसेज येतो, त्यांचा मॅसेज आल्यावरती मी हादरते की म्हणजे ज्यांचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे, खरं तर मला ते फार आवडतात पर्सनली. सो त्यांचा मला मॅसेज येतो की भेटायचं आहे तुला. मग मी त्यांना रिप्लाय देते, सर कधी येऊ सांगा, मी भेटायला येते. मी त्यांच्याशी मीटिंग करते पुण्यामध्ये, भेटल्यावरती ते मला एक सब्जेक्ट सांगतात, एक कॅरेक्टर सांगतात, त्या भूमिकेबद्दल मला ते कॉन्फिडन्स देतात की हे तुला करायचं. सो मला असं वाटलं की सर पहिली गोष्ट तर मी तुम्हाला म्हणजे ह्या कॅरेक्टरसाठी का वाटते आणि तुम्ही मला ॲज अन माझी सिरियल केली ठीक आहे, पण OTT ॲज अन आणि दिस कॅरेक्टर आर बिग प्लॅटफॉर्मवरती डिरेक्टली, तर त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांना जे प्रेरणा साने पाहिजे ते वर्षभर शोधत होते आणि ॲज इवन त्यांची फॅमिली, जेव्हा मी त्यांच्या फॅमिलीला भेटले, त्यांची वाईफ, ती पण मला म्हणायची की तुझे व्हिडिओज फार छान असतात गं, मी फॉलो करते, आणि त्यांनी मला दाखवलं फेसबुकला मी तुला फॉलो करते, म्हणलं इट्स अ गुड थिंग. आणि मला तेव्हा असं रिअलाईज झालं की आपण जे काही करतो, म्हणजे मी हे यातून हे पण सांगेन की टिकटॉक हे एकच माध्यम नाही आहे किंवा आता रील्स जनरली आलं आहे की ते एक माध्यम नाही आहे. जर तुमच्यामध्ये खरंच ओरिजिनेट टॅलेंट असेल तर ते तुम्ही जपलं पाहिजे आणि ते कंटिन्युअस लोकांच्या पुढे मांडलं तर कुठे ना कुठेतरी एक जोहरी येतो जो तो हिरा उचलतो तो तराशतो आणि तो एक छानसा तयार करून त्याला एक चमक देतो आणि ती चमक पूर्ण आता तुझ्या समोर दिसते. तर मला असं वाटतं की सोशल मीडिया किंवा टिकटॉकमधून माधुरीला शोधणं हे जोहरीचं काम होतं जे अभिजित पानसेने खूप चांगलं केलं आहे आणि माझ्यासाठी ते ग्रेटफुल आहे. हे झालं टिकटॉकचं किंवा हे मिळलं वेबसिरीज, पण ही भूमिका फार वेगळी आहे, म्हणजे अशा भूमिका सारख्या सारख्या येत नाहीत. विषय बोल्ड आहे, अशा बोल्ड विषयामध्ये काम करणं हे कलाकार म्हणून किती चॅलेंजिंग असणं, कारण तुम्ही अशापूर्वी असं कधी काम केलेलं नसतं आणि खऱ्या आयुष्यात पण आपण असे नसतो, पण तुला हे चॅलेंज कसं स्वीकारलंस, तू कशा या भूमिकेकडे बघितलं? खरं तर पहिल्यांदा जे वाक्य होतं की राजकारण आणि माधुरी पवारीचा काही संबंध नाही, नाही फॅमिली संबंध, नाही फ्रेंड सर्कल, नथिंग एल्स. सो राजकारण हा विषय पर्सनली माझ्या पण आवडीचा नाही आहे. एक समाजकारण मला आवडतं, म्हणजे बाकी काही ॲक्टिव्हिटीज मी करत असते, पण राजकारणामधलं राजकारण याच्याशी तर लांब लांब माझ्याचा काही संबंध नाही आहे. तर माझं संबंध नसताना असा विचार होता की ही भूमिका एक बर्डन, पहिल्यांदा वाचण्यात एक बर्डन होतं की कशी साकारू, तर त्याच्यानंतर काही गोष्टी स्वतःला आरशात बघितल्यावरती जाणवल्या की कुठल्या गोष्टी आपल्यात आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही आहेत. आणि मला असं वाटतं की कलाकाराला हे पहिल्यांदा डिटरमाईन करणं, स्वतःमध्ये काय आहे स्वतःमध्ये काय नाही ह्या गोष्टी कळणं महत्त्वाचं असतं. आयुष्यात बघितल्यावर असं वाटलं मला काय मग बॉस, म्हणजे मी घरात पहिल्यापासून बॉस आहे, बाहेर गेल्यावर पण तशीच असते, म्हणजे मी जे काही व्हिडिओज बघायचे तर मला असं वाटतं की मी एकटी आहे तर बाकीच्या सगळ्यांनी बाजूला व्हायचं, असं ते आहे माझं थोडं आतमध्ये.
सो तो एक प्रकार असतो जो राजकारणामध्ये असतो, जो ज्या वेळेस एखाद्या नेत्याकडे एक माईक येतो तेव्हा पूर्ण जनता असेल किंवा रंगमंचावरील किंवा व्यासपीठावरील मान्यवरी शांत असतात. तर या मान्यवरांना शांत बसवण्याचं जे कॅरेक्टर आहे ते मी पहिल्यापासून करत आले असे लहानपणापासून मला वाटतं. तर ते एक माझ्याकडे प्लस पॉईंट होता, ओरा एक स्ट्रॉंग होता. फक्त की त्या राजकारणामधलं राजकारण कळण्याची जी कुवत असते ती माझ्याकडे थोडी कमी होती. मग ती मला शिकायला लागली, काही व्हिडिओज, काही कंटेंट, काही लोकांना भेटले, राजकारणांना भेटले, मग त्यांच्याकडून काही गोष्टी शिकले. जस्ट लाईक आपल्याला बघण्याची जी स्टाईल असेल, कारण ह्या कॅरेक्टरमध्ये ना एक साधी लाडवलेली मुलगी, नाही तर तिचं जे काही पुढे होतं ते अमेझिंग आहे. लाडवलेली मुलगीपर्यंत एक महाराष्ट्राची मुख्यमंत्री, हा जो बदल आहे, हा ही जी जर्नी आहे, हा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये खूप सारे शेड्स आहेत. आणि ह्या प्रत्येक सीनला, म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगेल, प्रत्येक सीनला वेगवेगळी मेहनत घ्यावी लागली आहे. आणि मला असं वाटतं त्या मेहनतीचं फळ आज मला खरंच या पोस्टरद्वारे, जेव्हा एका दिग्गज अभिनेत्रींबरोबर, एका चांगल्या टीमबरोबर आणि प्लॅनेट मराठीसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपलं जेव्हा एक फोटो लागतो, आपलं जेव्हा स्वतःचं स्थान मिळतं, सो असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. त्यासाठी जेवढं शिकायला मिळालं, शिकायला लागलं, तेवढं मी केलं. शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की तू अनेक अशा माधुरी पवार ज्या गावागावात आहेत त्यांचं प्रतिनिधित्व करतेस, कारण तुझ्यापासून त्यांना प्रेरणा पण मिळते की जर माधुरी पोचू शकते तर आम्ही पण उद्या पोचू शकतो. तुला काय वाटतं की आज या गोष्टीला छेद दिलेला आहे की टॅलेंट महत्त्वाचं आहे, तुमचं दिसणं किंवा तुम्ही कुठून आला, तुमची भाषा कशी आहे, माधुरी या सगळ्या गोष्टीचा विचार कसा करते की आज एका ग्लॅमरस दुनियेत आली आहे, इतक्या मोठ्या लोकांबरोबर काम करते, एक गावचा जो संस्कार आहे किंवा ते गावचं जे वातावरण आहे हे कुठे ना कुठेतरी आज कमी येतं. खरं मला अभिमानाने सांगायला आवडतं की मी मातीतली मुलगी आहे, गावातली मुलगी आहे. मुंबईशी माझा तसा म्हणण्यास लांबलांबपर्यंत काही संबंध नाही, माझं कोणी एक रिलेटिव्ज इकडे नाही. हे काम करताना जेव्हा याचं शूट मुंबईमध्ये व्हायचं, जेव्हा शेड्यूल लागायचं, तेव्हा मी देवमाणूस करत होते, चंदा करत होते, शूट तिकडेच सुरू होतं. सो मी सकाळी म्हणजे इकडे यायचे शूट करायचे आणि परत जाऊन पहाटे पहाटे तिकडे शूट करायचं. सो ही माझी आहे ना एक कसरत सुरू होती, इकडे सिरियल, इकडे वेब सिरीज, दोन्ही वेगवेगळे कॅरेक्टर, एक गावठी भूमिका, एक पॉलिटिशियन भूमिका, असे वेगवेगळे सुरूच होते माझ्यामध्ये एक्सपेरिमेंट. पण मला असं वाटतं की काही अवघड नसतं. जेव्हा तुमच्यामध्ये धमक असेल किंवा तुमच्यामध्ये जिद्द असेल तर सगळं काही सोपं असतं. अजूनही मी साताऱ्यातून अपडाऊन करते, खरं सांगायला मला काही वाटत नाही. म्हणजे मला मुंबईला आज मी इथे आली आहे लॉन्चिंगला, तर मग सकाळी मला 4 वाजता निघावं लागतं घरातून, मग मी पोहोचते इथं दुपारपर्यंत, मग सगळं आटोपते, परत संध्याकाळी लेट नाईट जाते, परत दुसऱ्या दिवशी करते. पण मला असं वाटतं हा माझा स्ट्रगल नाही आहे, ही मला दिलेली एनर्जी आहे जी मायबाप प्रेक्षकांकडून मला मिळते, माझ्या को-आर्टिस्टकडून मला मिळते आणि संपूर्ण जनतेकडून मला मिळते. सो हा स्ट्रगल नाही, हा मला मिळालेला आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद मला असं वाटतं काय मी माझ्याबरोबर जपणार आहे. त्याच्यासाठी तुमचं प्रेम महत्त्वाचं आहे, ते नेहमी राहावं. आणि ह्या वेबसिरीजबद्दल सांगायचं झालं तर जे कष्ट घेतो ते दिसतं, थोडा वेळ लागतो पण दिसतं. तर मला असं वाटतं की हे जे आहे तो हा मला गोड जास्त आवडत नाही, पण कोणी मला म्हणलं तुला तुझ्या आयुष्यातली गोड मुमेंट कुठली असेल तर रानबाजार ही गोष्ट माझ्यासाठी फार गोड आहे. आणि सातारक्या शिरणीला आपण शुभेच्छा देऊया की रानबाजारमधनं एक वेगळी भूमिका, एक वेगळं काहीतरी, वेगळं काहीतरी घेऊन ती येते आहे. तुम्ही मला मगाशी म्हणालात की गावागावामधील ज्या स्त्रिया असतील किंवा काय, मी एक एक्सपिरियन्स छोटासा लगेच शेअर करतो तुमच्यावर की छोट्या मुलीसुद्धा आहेत. म्हणजे मी इव्हेंटला जेव्हा जाते बाहेर, कारण मी खूप सारे इव्हेंट्स करते, अगदी ज्या खेडोपाड्यात माणसं पोहोचत नाही तिथंही मी जात असते, मला आवडतं लोकांना भेटायला, त्यांच्या कमेंट्स घ्यायला. तर छोट्या मुलीसुद्धा जेव्हा मी विचारते बाळा काय बघतेस तू, काय आवडतं, काय व्हायचं आहे तुला, तर मुली म्हणतात की माधुरीताई मला तुझ्यासारखं व्हायचं आहे. हे जेव्हा वाक्य येतं तेव्हा मला असं वाटतं की चला आयुष्याची काहीतरी सुरुवात झाली आहे. म्हणजे एक जबाबदारी होती की खूप मोठं काहीतरी करायचं, तरी आज त्या लहान मुलावरती आपले एक छाप पडलेली असते, ती उमटलेली असते, ती कम्प्लीट व्हावी. स्त्रियांना असं वाटत असतं किंवा गावातल्या मुली आहेत किंवा कॉलेजच्या मुली आहेत, मोस्ट ऑफ मी कॉलेजमध्ये जात असते, तर त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही झाला तर आम्हाला व्हायला काय हरकत नाही आणि कुठली अडचण आली तर तुम्ही नक्की आम्हाला मदत कराल का. तर माझं त्यांना हेच ओपिनियन असतं, कधी या तुमच्यासाठी मी म्हणजे माधुरी पवार हे ओपन पुस्तक आहे, तुम्ही कधी या वाचा आणि तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा. सो मी अजूनही मोटिवेटच करेन की ही गोष्ट अवघड नाही आहे, तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट अचीव नक्की करू शकता. धन्यवाद माधुरी आमच्याशी बोलल्याबद्दल आणि रानबाजारसाठी तुला खूप सारे शुभेच्छा. थँक्यू.